नमस्कार, सरजटच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। उपवासाच्या निमित्ताने साबुदाण्यापासून बनलेले विविध पदार्थ आपण बनवत असतो, त्यामध्ये मुख्यतः साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे आणि साबुदाणा खीर बनवली जाते। हे तिन्ही पदार्थ बनवण्यासाठी साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजणं गरजेचं असतं। साबुदाणा जरी एक असला तरी पदार्थानुसार साबुदाणा भिजवण्याची वेळ व त्यातील पाण्याचं प्रमाण हे बदलत असतं। त्यासाठी आज आपण बघूयात अतिशय बेसिक असा व्हिडिओ, तो म्हणजे ह्या तिन्ही पदार्थांसाठी साबुदाणा कसा आणि किती वेळासाठी भिजवावा। हा व्हिडिओ अगदी नवशिक्यांसाठी आहे, अनुभवी व्यक्तींना अनुभवाने हा अंदाज येतच असतो। सर्वप्रथम खिचडीसाठी साबुदाणा भिजवूया। इथे या छोट्या वाटीने मी दोन वाट्या साबुदाणा मोजून घेतला आहे। यामध्ये पाणी घालून दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊ। तुम्ही बघू शकता साबुदाणा धुवून त्यातील पाणी मी पूर्णपणे काढून टाकलं आहे। आता ह्या दोन वाटी साबुदाण्यासाठी ही दीड वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे। खिचडीसाठी साबुदाणा शक्यतो 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवावा, म्हणजे तुम्हाला जर उद्या सकाळी खिचडी बनवायची असेल तर रात्रीच साबुदाणा भिजत ठेवावा, किंवा संध्याकाळी जर साबुदाणा खिचडी करायची असेल तर सकाळी साबुदाणा भिजवावा, म्हणजे खिचडी अगदी मऊ व मोकळी होते। आता आपण वड्यांसाठी साबुदाणा भिजवून घेऊ। साबुदाणा वडे बनवण्यासाठी साबुदाण्याचा एक एक दाणा आपल्याला मोकळा मोकळा लागतो। साबुदाणा जर नीट भिजला नाही तर वडे छान खमंग कुरकुरीत होत नाहीत, बरेचदा ते खूप तेल पितात। या ठिकाणी या छोट्या वाटीने मी दोन वाटी साबुदाणा मोजला आहे। साबुदाणा दोन वेळा पाण्याने धुवून घेऊ। यातील पाणी पूर्णपणे काढून टाकल्यानंतर दोन वाटी साबुदाण्यासाठी फक्त एक वाटीच पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा वड्यांसाठीचा साबुदाणा सुद्धा 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवावा, किंवा तुम्हाला उद्या सकाळी वडे बनवायचे असतील तर आज रात्रीच साबुदाणा भिजत घाला। वडे नक्कीच खमंग व कुरकुरीत होतील। त्यानंतर खिरीसाठी साबुदाणा भिजवूया। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की साबुदाणा हा स्टार्च पासून बनवलेला असतो आणि या साबुदाण्यामध्ये अगदी बारीक पांढऱ्या रंगाचे हे स्टार्च उपलब्ध असते, पण ही स्टार्च जर खिरीमध्ये गेली तर खीर पटकन घट्ट होते आणि त्याला बासुंदीसारखं छानसं टेक्स्चर आणि फ्लेवर येत नाही। त्यामुळे खिरीची जर अप्रतिम टेस्ट हवी असेल तर आपल्याला हे जे बाहेरचे कण आहेत हे काढणं गरजेचे आहे। या ठिकाणी या छोट्या वाटीने मी दोन वाटी साबुदाणा मोजला आहे। खिरीसाठी साबुदाणा भिजत घालण्या अगोदर तो नेहमी करता चाळणीने चाळून घ्यावा। तुम्ही बघू शकता या भांड्याच्या तळाशी ही स्टार्च आहे, त्यामुळे हा साबुदाणा दुधामध्ये टाकता बरोबर दूध पटकन घट्ट होतं। अगदी थोडं काय असेल ती सर्व पावडर काढून टाकावी। भांड्यामध्ये घेऊ, 2 ते 3 वेळा आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हाताने ह्याप्रमाणे चोळून हा साबुदाणा धुवा, म्हणजे वरचेवर लागलेली पावडर निघून जाईल आणि खिरीमध्ये साबुदाण्याचा एक एक दाणा मोकळा होईल। हे पाणी काढून टाकू व 2 ते 3 वेळा हे धुवून घेऊया। तुम्ही बघू शकता आता हे पाणी अगदी क्लिअर आहे, म्हणजे स्टार्चची बारीक पावडर यामध्ये राहिली नाही। आता आपण हे सुद्धा काढून टाकू, तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त हे ठेवलं आहे। इथे दोन वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी पाणी घालूया। खीर करताना आपल्याला साबुदाणा हा दुधामध्ये शिजवायचा असतो, त्यामुळे साबुदाणा अगदी खूप वेळ भिजत घालायची गरज नाही। खिरीसाठी साबुदाणा भिजवताना 2 तास पुरेसे आहेत। साधारण 2 तासानंतर खिरीचा हा साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला। तुम्ही बघू शकता अगदी एक एक दाणा मोकळा आहे।
साबुदाणा अधिक प्रमाणात भिजल्यास तो दुधात टाकता बरोबर जास्त प्रमाणामध्ये स्टार्च रिलीज करायला सुरुवात करतो आणि खीर पटकन घट्ट होते आणि पिठूळ लागते. साबुदाणा दुधामध्ये हळूहळू शिजला की दूध सुद्धा आटत जातं व खिरीची टेस्ट अप्रतिम होते. तुम्ही या पद्धतीने साबुदाणा भिजू घालून खीर नक्की करून बघा. साधारण 7 तासानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला. हा खिचडीचा साबुदाणा आहे आणि हा वड्यांसाठीचा साबुदाणा आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते, तुम्ही बघू शकता यातील फरक. हा अगदी मऊ आहे आणि हा सुद्धा मऊ आहे, पण ह्याचा एक एक दाणा वेगळा वेगळा आहे. हातावर घेऊन बघूया. हे दाणे आकाराने थोडे मोठे दिसतात आणि हे थोडे बारीक आहे. तुम्ही याप्रमाणे साबुदाणा भिजवून साबुदाणा खिचडी, वडे व खीर बनवून बघा, म्हणजे तुमची खिचडी अगदी मऊ व मोकळी होईल. वडे सुद्धा छान खमंग आणि कुरकुरीत होतील आणि विशेष म्हणजे तेल पिणार नाहीत आणि खीर सुद्धा पिठूळ होणार नाही, अतिशय चविष्ट होईल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा.